नमस्कार मैत्रिणींनो, मी आपलं स्वागत करते आपली सखी प्रिया मध्ये। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला कुर्त्यापासून मशीनचा कवर कसा बनवायचा ते शिकवणार आहे। ही अतिशय सोपी अशी पद्धत आहे। मी या कुर्तीचे वरचा आणि खालचा असे दोन भाग कट करून साईडला काढून घेतले आहेत। मधल्या भागाची उंची ही मशीनच्या उंची एवढी ठेवावी। घेरा ही मोजून घेऊन मगच त्याच मापाने कट करून घ्यावे। नंतर एका साईडला डबल फोल्ड करून व्यवस्थित गोल राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यावी। अशा पद्धतीने डबल फोल्ड करावा आणि शिलाई मारून घ्यावी। हे पहा, अशा पद्धतीने मी पूर्ण शिलाई मारून घेतली आहे। व्यवस्थित अशी गोल शिलाई मारून घेतली। या कुर्तीला डबल कपडा असल्यामुळे मी मधोमध शिलाई मारून घेणार, त्यामुळे मला इथे दोन कप्पे मिळतील। अशा पद्धतीचा डबल कपड्याचा कुर्ता नसेल तर तुम्ही असे कप्पे दुसऱ्या कपड्याने शिवू शकता, प्लेनही असंच ठेवू शकता। आता मी हे उलटं करून घेते आणि ज्या साईडला शिलाई मारलेली नाही त्या साईडला दोन्ही एकत्र घेऊन शिलाई मारून घेते। आता ह्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये मी अशा प्रकारे शिलाई मारून घेतली आहे, म्हणजे आपला बॉक्स टाईप कवर तयार होईल। अशा पद्धतीने दोन्हीही कोपऱ्यांवरती व्यवस्थित शिलाई मारून घ्यावी। अशा पद्धतीने आपला अगदी सोपा बॉक्स टाईप कवर मशीनसाठी तयार झाला आहे। हा कवर बनवण्यासाठी अतिशय सोपा आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचे बटणही दाबा, त्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। कवरला मधोमध शिलाई मारल्यामुळे अशा पद्धतीने दोन कप्पे आपल्याला मिळतात। त्यामध्ये मशीनसाठी लागणारे सर्व साहित्य त्यामध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवता येतात आणि अतिशय सोप्या पद्धतीने हा आपला मशीनचा कवर तयार झाला आहे। धन्यवाद मैत्रिणींनो।